आणि एकीकडे मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक ईडीच्या रडारवरती असताना दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावरती चर्चेची शक्यता आहे। गेले काही महिने राज्यातले नेते, त्यांचे निकटवर्तीय आणि नातेवाईक यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांची छापेमारी आणि कारवाई होते आहे। या संदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंथन होईल असा अंदाज आहे। वैभव परब आपल्याला अधिक माहिती देतील। वैभव, आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये इतर मुद्द्यांसोबतच केंद्रीय यंत्रणांकडून केली जाणारी कारवाई हा सुद्धा एक प्रमुख मुद्दा असेल का? नक्की ज्यावेळेला नवाब मलिक यांना अटक करण्यात आली होती त्यावेळेला देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय निघाला होता की केंद्रीय तपास यंत्रणा आता थेट आपल्या मंत्र्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि ह्या धाडी सत्र थांबणार तरी कधी, अशा प्रकारची चर्चा यावेळेला झाली होती। आता मुद्दा हाच असणार आहे की थेट मुख्यमंत्र्यांच्या घरात ही तपास यंत्रणा घुसलेली आहे आणि याचे पडसाद आगामी काळात काय पडू शकतात यावर देखील चर्चा होऊ शकते। जर कालचा दिनक्रम पाहिला तर एकीकडे धाड पडत असताना दुसरीकडे आपले अटॉर्नी जनरल कुंभकोणी हे वर्षा या निवासस्थानी होते, त्यामुळे नक्कीच त्यावेळेला देखील पुढच्या भवितव्यासंदर्भात चर्चा झालीच असेल। आणि हळूहळू आता महाविकास आघाडीवर ज्या प्रकारचे आरोप होत आहेत, मग ते अनिल परब असतील, अनिल देशमुख असतील, नवाब मलिक असतील आणि आता थेट मुख्यमंत्र्यांच्या घरातले म्हणजे त्यांचेच मेहुणे पाटणकर जे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत, त्यांच्या संदर्भात जी कारवाई होती आहे त्याचे पडसाद आगामी काळात विरोधक कसे करू शकतात, काय त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागलं जाऊ शकतं, जर नवाब मलिक यांच्या विरोधात भाजप मोर्चा काढू शकते तर भविष्यात विरोधक मुख्यमंत्र्यांच्या विरोधात किती आक्रमक होऊ शकते, अशा प्रकारची सगळी चाचपणी आहे ती या कॅबिनेट बैठकीमध्ये होऊ शकेल। आणि त्याचबरोबर जे सायंकाळी शिवसेनेच्या आमदारांचं आणि मंत्र्यांचं एक स्नेहभोजन आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये देखील डिनर डिप्लोमसी ठरण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजच्या या दोन बैठका खूप महत्त्वाच्या मानल्या जातात आणि या बैठकांमध्ये नेमकं काय काय होतंय हे पाहावं लागेल। नानदा वैभव, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।